महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और शिवसेना ठाकरे गुट प्रमुख उद्धव ठाकरे द्वारा जालना में हुए आंदोलनकारियों पर लाठीचार्ज का तीव्र निषेध व्यक्त किया गया है, जहां उन्होंने विद्यमान सरकार को निर्दयी बोलते हुए गृहमंत्री देवेंद्र फडणवीस के इस्तीफे की मांग की है। एकटी ताई बघितली, तिचं डोकं केवढं फोडलेलं आहे, सुदैवाने ती वाचली, तिला आणायला ऍम्ब्युलन्स सुद्धा नव्हती, तिचं डोकं फुटलं, तिचं नाक फुटले, कोणाच्या डोक्यामध्ये शरा घुसलेल्या आहे, चेहऱ्यावर मारहाण झालेली आहे, त्यांना शरा लागलेला आहे। म्हणजे हे कोणतं सरकार आहे बरं? हे काय आता अतिरेकी नाही आहेत, आतंकवादी नाही आहेत, शांततेच्या मार्गाने उपोषण करतात, म्हणजे आंदोलन करताना सुद्धा स्वतःला त्रास करून घेत आहेत, त्यांची तुम्ही डोके फोडत आहे। असे बिनडोक सरकार आणि निर्गुण सरकार मला नाही वाटत महाराष्ट्राच्या जनतेने कधी पाहिलं होतं। आणि म्हणून जी एक सगळ्यांकडनं माहिती मिळते, सगळं शांततेने चालू असताना अचानक एक फोन आला आणि त्याच्यानंतर कारवाई सुरू झाली, तर हा फोन कोणाचा होता त्याला शिक्षा झालीच पाहिजे। दुसरी गोष्ट, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गोवारींच्या वरती जेव्हा असा हल्ला झाला होता तेव्हा पिचडांचं राज्य त्यावेळेला पिचडांचा राजीनामा घेतला होता, तसंच यावेळेला गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला गेलाच पाहिजे ही सर्व जनतेची भावना आणि आम्ही नक्कीच मागणी। आता याच्या पुढे या आंदोलनकर्त्यांवरती जे गंभीर गुन्हे दाखल केलेले ते तत्काळ मागे घेतले गेले पाहिजे, कारण त्यांनी कुठेही शांतता बिघडवली नव्हती। त्यांच्यावरती कोणाच्या आदेशामुळे हल्ला झाला हे पहिले शोधावं लागेल, कारण मी सुद्धा सरकार चालवलेलं आहे। मगाशी माझ्यासोबत अशोकराव चव्हाण होते, आता राजेश जी टोपे आहेत, आम्हाला सुद्धा माहिती आहे की सरकार चालवताना मुख्यमंत्र्याला राज्यामध्ये कुठे काय चाललेलं आहे याची खडानखडा माहिती गुप्तहेर विभाग किंवा गुप्तहेर किंवा पोलीस विभाग हा देत असतो। कोणाचं आंदोलन कशा पद्धतीने चाललंय, त्याच्यात कोण आहे, कसं आहे, खरं म्हणजे आमचं सरकार असताना सुद्धा मराठा समाजाच्या या मागण्या होत्या, पण त्यावेळेला कधीही आम्ही राठ्या उघडल्या नव्हत्या। तर त्यांच्याबरोबर बसून बोलून चर्चा करून त्यांना समजावून आम्ही पुढे चालवतो। आताचं मात्र हे सरकार पक्ष तर फोडतंय पण लोकांची डोकी सुद्धा फोडतंय, त्याच्यामुळे या सरकारला जाम हा विचारावाच लागेल। मला असं वाटतं याच्या पुढे जर का काही जोर जबरदस्ती केली तर महाराष्ट्र जो शांत आहे त्याच्यासमोर तक्रारी याच आहे त्यांच्या, कुठेही शांतता त्यांच्याकडनं सांगलेली नव्हती। आणि मला वाटतं तुम्हाला सुद्धा ते बघितलं असं की आजपर्यंत मराठा समाजाने अनेक मोठे लाखोच्या संख्येने मोर्चे काढले, पण कुठेही तशी शांतता ठरली नव्हती। मला तर असं वाटतं की असे हे मोर्चे कधी निघाले असते असं मला वाटत नाही, मुक मोर्चे म्हणजे इकडे आवाजच नाही आहे। आता सुद्धा ते उपोषणाला बघते, स्वतःला क्लेश करून घेते, मी जाऊन बघून आलो जरंगे पाटील कसे आहेत, एका पालिकेच्या जीएसटीचे तो माणूस उपोषण करतो, त्यांच्याशी मी नीट जाऊन बोलायला पाहिजे। पण तेव्हा आमच्यापैकी जबाबदार बोलून संस्कृती घालून त्यांच्या काय बोलण्याचं घेऊन आम्ही उपोषण सोडवत होतो। तुम्हाला आमच्यावरती टीका करायला वेळ आहे, पण आंदोलकांवरती बोलायला वेळ नाही, आंदोलकांशी बोलायला वेळ नाही। हे आमचं सरकार, हे जनतेचं सरकार असू शकतो।